नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील मतदार यादी शुद्धीकरण व पुनर्निरीक्षण कार्यक्रम कामास वेग आला असून मतदार यादी शुद्धीकरण काम प्रभावीपणे होण्यासाठी लोह्या तालुक्यात दिनांक 19 जुलै रोज गुरुवारी गाव पातळीवर चावडी वाचनाचा अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती लोह्या तहसीलदार डॉक्टर आशिषकुमार बिराजदार यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना दिली आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सध्या पूर्ण भारतामध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रमाणीकरण याचा कार्यक्रम चालू आहे। त्या अनुषंगाने लोहा तालुक्यामध्ये 211 BLO कार्यरत आहेत। प्रत्येक यादी भागासाठी 1 BLO आहे आणि यामध्ये 2 मतदारसंघ समाविष्ट आहेत, 88 लोहा आणि 87 दक्षिण नांदेड। या अनुषंगाने आपण वेळोवेळी BLOच्या बैठका घेतल्या आणि घरोघरी जाऊन त्यांचा सर्वे केलेला आहे। जवळपास सर्वे पूर्ण होत आलेला आहे आणि यामध्ये हे सर्वे करताना प्रत्येक कुटुंबामध्ये BLOनी जाऊन भेट दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जिथे कुठे मयत त्यांना मतदार आढळले, कुणाच्या नावामध्ये दुरुस्ती आहे किंवा कुणी स्थलांतरित झालेलं आहे, तर तशी नोंद BLOनी त्यांच्या रजिस्टरमध्ये घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची ऑनलाईनमध्ये नोंदणी करून वगळणी दुरुस्ती असेल दुरुस्ती तर ती करण्याची प्रक्रिया आपण करत आहोत। आणि हे सर्व करताना भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीमध्ये एकाच यादी भागामध्ये एका मतदारसंघामध्ये किंवा भारतात कुठेही निवडणूक आयोगाचा असा त्याच्या निवडणूक आयोगाच्या तरतुदी अशा आहेत की भारतामध्ये एका मतदाराला एकाच ठिकाणी नावनोंदणी आवश्यक आहे। एकापेक्षा जास्त ठिकाणी आपण जर नावनोंदणी केलेली असेल तर आपल्याला तो गुन्हा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि 6 महिन्यापर्यंत त्याला सजेची तरतूद आहे। त्या अनुषंगाने मी डॉक्टर आशिषकुमार बिराजदार, तहसीलदार लोहा, मी असे आवाहन करतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये जी काही मोहीम चालू आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये त्या अनुषंगाने जे काही चालू आहे की माननीय जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे साहेब, आमचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, त्यानंतर आमचे निवडणुकीचे उपजिल्हाधिकारी डिप्टी DO साहेब कछवे साहेब आणि आपल्या लोहा कंधार दोन्ही तालुक्यांसाठीचे प्रबोधे मुळे साहेब जे उपवेधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोह्याची पूर्ण टीम आपण कार्यरत ठेवलेली आहे। आणि यामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी ज्या मतदाराची नावं आहेत त्यांना भारत निवडणुकाकडून नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत। अशा लोहा तालुक्यामध्ये 6,000 लोकांसाठी नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत, त्या आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या वाटल्या आहेत आणि त्या नावाची खात्री केलेली आहे ते व्यक्ती एकच आहेत का वेगळे आहेत। जरी एकच व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून आपण लिहून घेतलेलं आहे कोणतं नाव ठेवावं आणि कोणतं वगळावं, त्या अनुषंगाने वगळणीची पण मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम चालू आहे। आणि असे आज तक आहेत आम्ही ह्या मोहिमेमध्ये जवळपास 1250 लोकांची वगळणी केलेली आहे। आणि यामध्ये लोहा तालुक्यामध्ये अजून एक घोषणा सांगायची गोष्ट म्हणजे 100% आमची मतदार यादी ही फोटो असलेली मतदार यादी आहे आणि आम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो जे अगोदर मतदार यादीमध्ये होते भारत निवडणुकाचा तो पण एक प्रोग्राम आहे की ब्लॅक अँड व्हाईट फोटो रिप्लेस करून आपण आता नवीन कलर फोटो जमा करत आहोत आणि प्रत्येक मतदाराला आपण कलर फोटो असलेलं प्लास्टिकचं PVC EPIC कार्ड आपण देत आहोत। त्या अनुषंगाने एक सांगण्याची विशेष बाब म्हणजे पूर्ण भारतामध्ये लोहा तालुक्यामध्ये सर्वात जास्त आपण प्लास्टिकचे EPIC कार्ड वाटप केलेले आहेत। आजपर्यंत जवळपास 38,000 कार्डचं आपण वाटप केलेलं आहे आणि भविष्यात जसे काही कार्ड्स येणार आहेत त्याप्रमाणे आपण ते वाटप करणार आहोत। या अनुषंगाने एक विशेष मोहीम म्हणून आम्ही उद्या राबवण्याचं ठरलेलं आहे। दिनांक 19 तारखेला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक BLO हे मतदार यादीचं चावडी वाचन करणार आहेत। त्यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी सर्व जनतेने त्या गावातल्या तिथं उपस्थित राहावं। मतदार यादीचं वाचन करताना त्याच्यासोबत तलाठी असणार आहेत, ग्रामसेवक असणार आहेत आणि BLO स्वतः ते वाचन करणार आहेत। हे वाचन करताना कुठल्याही मतदाराला गावातल्या कोणत्याही व्यक्तीला असं निदर्शने असेल किंवा एखाद्या मयत व्यक्तीचं नाव आहे किंवा एखाद्या माणसाचं नाव दुबार आहे किंवा एखादा माणूस कायमस्वरूपी स्थलांतरित झालेला आहे असं जर काही झालेलं असेल तर त्यांनी तात्काळ BLOच्या निदर्शनास आणून द्यावं, त्याची तात्काळ ती खात्री करून त्याच दिवशी आम्ही अहवाल तहसीलमध्ये गोळा करणार आहे आणि ज्या ठिकाणी काही तक्रारी असेल तर त्याचं निराकरण किंवा त्याच्या बाबतीत आम्ही सुनावणी घेऊन तात्काळ त्याची नाव वगळण्याची आम्ही कारवाई करत आहोत। आणि जिथं कुठं मतदारांना त्यांच्या नावामध्ये किंवा त्यांच्या पत्त्यामध्ये जिथं कुठं दुरुस्ती करायची असेल तर ती सुद्धा मोहीम सध्या चालू आहे। त्या अनुषंगाने सर्व मतदारांना मी आवाहन करतो की उद्याचा जो आमचा चावडी वाचनाचा कार्यक्रम आहे मतदारीचा त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, अचूक आणि पारदर्शक ही मतदार यादी करण्यासाठी पूर्ण जनतेने सहकार्य करावं असे मी आपल्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि तालुका प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून